मुंबई उपनगरातील सर्वात उंच गणपती म्हणून ओळख असणाऱ्या उपनगराचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाने यावर्षी महाभारताचा देखावा सादर केलाय. कोरोनानंतर पुन्हा एकदा सण उत्सव मोठ्या आनंदात आणि धूमधडाकात साजरे होत आहेत. सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग देखील आलाय. या राजकीय घडामोडींबाबत उपनगरचा राजा या सार्वजनिक गणेश मंडळाचं काय म्हणणं आहे याच संदर्भात मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी. आपण पाहूयात. महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवाची धूम सर्वाधिक पाहायला मिळते ती म्हणजे आपल्या मुंबई ज्या आर्थिक राजधानीमध्ये. सध्या आपण आलो आहोत बोरिवली इथे असलेल्या उपनगरचा राजा या सार्वजनिक गणेश मंडळाकडे, जिथे तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर आणि मोठी गणेश मूर्ती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे. आणि ही गणेश मूर्तीचं वैशिष्ट्य असं की दरवर्षी एकाच म्हणजे 20 ते 25 फुटाचीच मूर्ती जी आहे ती या ठिकाणी साकारली जाते आणि दरवर्षी वेगळी थीम असते. आपल्यासोबत उपनगरचा राजा या सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कारण गणेश उत्सवाची धूम जी आहे ती याच सार्वजनिक गणेश मंडळामुळे सर्वत्र महाराष्ट्रभर आणि देशभर पसरलेली आहे. काय सांगाल यंदाचा गणेश उत्सव गेल्या वर्षीच्या गणेश उत्सवाच्या तुलनेनं काय वेगळं आहे? यंदाचा गणेश उत्सव मुख्य म्हणजे गेली 2 वर्ष म्हणजे मागच्या वर्षी कोरोना असल्यामुळे उत्सव हा एकदम नॉर्मल होता. यंदा उत्सव फार जोरात आहे. ही जी पाठीमागे आपण मूर्ती बघताय ही उपनगरातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे. उपनगराचा राजा म्हणून याला बोललं जातं. विजय खातू यांच्या स्टुडिओमध्ये ही मूर्ती इथे बनते. रेश्मा विजय खातू ही स्वतः इथे व्हिडिओ मूर्ती बनवते. नाही इथे मनसेची पण ताकद आहे, ठाकरेंची ताकद आहे, शिंदेची ताकद आहे, भाजपची ताकद आहे. नेमकं हवा कोणत्या दिशेने? हवा फक्त या दिशेने आहे. इकडे फक्त बाप्पाची आणि उपनगरच्या राजाची ताकद चालते. प्रत्येक पक्ष काय सांगतं, आमचं हिंदुत्व खरं, आमचा भगवा खरा. मग ते मनसे असू दे, शिंदेची शिवसेना असू दे, ठाकरेंची शिवसेना असू दे किंवा मग भाजप असू दे, मग एकत्र बाप्पाच्या चरणी कसं काय करा? बघा हीच तर मोठी ताकद आहे की आपल्या गणपती बाप्पामध्ये की प्रत्येक जण वेगवेगळ्या याच्यामध्ये असले जरी पक्ष वेगळे असले तरी चालतील, पण गणपती उत्सव हा या इथे कुठलं पॉलिटिकल हे नसतं. हा ठीक आहे, उत्सव चालवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करत असतात, पण उत्सव करताना तेच मी म्हणतोय की तुम्हाला की जे कोण पॉलिटिकल लीडर असतील ते आपापल्या पॉलिटिकल चपला बाहेर काढून गणपती उत्सव करायला, आपला सनातन धर्म वाढायला, हिंदू धर्म वाढायला हे सगळे मिळून एकत्र काम करतो. तुमचं काय मत आहे? तुम्ही यापूर्वी मतदान वगैरे करता? काय सांगाल बोरिवलीचं सध्या काय चालू आहे? वारं कोणत्या दिशेने वाहत आहे? वारं बापाच्या दिशेने वाहत आहे सगळीकडे. कारण की बोरिवलीमध्ये आता तुम्ही बघितलं उपनगरचा राजा आपल्याकडे आहे आणि सगळीकडे गर्दी प्रचंड झाली आहे. उत्सवासाठी गर्दी झाली आहे. नेते ते येतात, भाविक सुद्धा बाहेर पडले, आता पावसात सुद्धा बाहेर पडतात भाविक आणि उत्सव साजरा करतात. आता काँग्रेसचे मग भाजपमध्ये, भाजपचे मग ठाकरेंमध्ये, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये, मग मनसेमध्ये, हे जे राजकारणातला चिखल झाला असं म्हणतात त्याकडे कसं बघता? बघते आता त्यांचं ते इंटरनल आहे, पण ते आता बाप्पाची इच्छा ते काय त्यांचं काय हे गठबंधन असेल काय असेल ते त्यांचं आहे. मग कारण महाराष्ट्रात निवडणुका कधी पण लागू शकतात, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असो, विधानसभेच्या असो, लोकसभेच्या असो. मतदान यापूर्वी केलंय का, करण्याची इच्छा आहे का इथून पुढे? नक्की यापूर्वीही मतदान केलेलं आहे आणि यापुढेही मतदान करत राहू. पण आम्हाला आमच्या विभागामध्ये कॅन्डिडेट, जसं तुम्ही आता म्हणाला 2 काही मिनिटांपूर्वीच की कॅन्डिडेट आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे पक्षापेक्षा कुठच्याही, तर आपल्याकडे जे कॅन्डिडेट उभे असतात ते सुशिक्षित किंवा आपल्या विभागाचा व्यवस्थितप्रमाणे काय म्हणतात विकास करणारे असावेत ह्या आपल्या इच्छा. प्रत्येक विभागातले प्रत्येक व्यक्तीचा हा विचार असतो की आपल्या विभागात स्वच्छ सुंदर आणि ताप्ती बसावा. बोरिवलीमध्ये मनसेची असो, भाजपची असो, ठाकरेंची सेना, शिंदेची सेना, सगळ्यांची ताकद खूप जास्त आहे. मग वारं कोणत्या दिशेने वाहत आहे? सगळं तरी असं सांगता येणार नाही. कौन्सिलिंगचं जरी हेच उशिष्ट आहे की योग्य पक्षाला याचं हे भेटावं, व्यक्त करतो मिळावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.